नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आनंदाची बातमी अशी आहे की एम पी सीची नवीन जाहिरात जी गट ची होती बहुचर्चित असणारी जाहिरात जी नोव्हेंबरमध्ये येणार होती डिसेंबर म्हटलं पण डिसेंबरच्या शेवटी म्हणजे आज ती जाहीर झाली या जाहिरातीमध्ये एकूण किती पद आहेत तर नऊशे पदांसाठी ही गट ची भरती होणार आहे महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा परीक्षा कधी होईल तीन एप्रिलला होईल तर आता हे यामध्ये कोणती पद आहेत कोणत्या जागा आहेत हे डिटेलमध्ये आपण पाहूया यामध्ये यावर्षी नवीन नव्यानं एक पद ॲड करण्यात आले ते म्हणजे उद्योग निरीक्षकचे गट क उद्योग निरीक्षक एकूण एकशे तीन पद आहेत याच्यामध्ये आणि याच्यासाठी जर सा एकूण एकशे तीन जागांचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला स्क्रीनवर दिसेल कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर अ म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी फक्त बेचाळीस पद आहेत आरक्षित पदं एकसष्ट आहेत ठीक आहे त्या बेचाळीसपैकी मग सर्वसाधारण महिला माजी सैनिक आणि दिव्यांग या टाईपमध्ये तुम्हाला त्याचे डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळेल या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती भज एन टी बी एन टी सी एन टी डी याचीही तुम्हाला पदं या ठिकाणी बघायला मिळतील तर एकशे तीन पदांसाठीचा हा उद्योग ऊर्जा व कामगार विभागाची उद्योग निरीक्षक ची ही जाहिरात असेल ठीक आहे आता याच्यामध्ये याचं जे क्वालिफिकेशन काय ते मी तुम्हाला सगळं फोटो समोर सविस्तरपणे सांगतो आता अगोदर आपण काय करूया दुसरं पद नवीन चर्चेमध्ये असणार की जसं दुय्यम निरीक्षक गटक राज्य उत्पादन शुल्कचे तर राज्य उत्पादन शुल्क चे एकूण एकशे चौदा पद आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर बहात्तर पद आरक्षित आहेत आणि बेचाळीस ही ओपन कॅटेगरीमध्ये कन आहेत त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक हे नवीन आड होणारं पद आहे की ज्याची फक्त चौदाच पद आहेत गट कचच आहे याच्यामध्ये ओपनला सहाय्य आणि कॅटेगरीला आठ पद आहेत यानंतर तुम्ही कर सहाय्यकचं बघा सा त्याच्यामध्ये एकशे सतरा पद आहेत त्यानंतर लिपिक टंक लेखक बघा चारशे त्र्याहत्तर पद आहेत सगळ्यात मोठी पदसंख्या ही लिपिक टंक लेखकची आहे कारण लिपिक टंक मध्ये एकूण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला एकशे अठ्ठ्याऐंशी पद रिक्त आहेत आणि जर कॅ कॅटेगरीचा विचार केला तर दोनशे पंच्याऐंशी पदं यामध्ये डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या पद्धतीचं मी इथं दिलेलं आहे हे तुम्ही एकदा पाहू शकता ठीक आहे आता या पदांसाठीच म्हणजे आणि लिपिक टंक लेखक इंग्रजी घटक एकोणऐंशी पदांसाठीच ते पण त्या ठिकाणी आहे हे इथं लक्षात घ्या तर एवढी सगळी पद आहेत आणि या पदांसाठीचा तुम्हाला पूर्वपरीक्षा तीन एप्रिल दोन हजार बावीसला ती होणार आहे तीन एप्रिल दोन हजार बावीसला पूर्वपरीक्षा होणार आहे आणि त्याचे फॉर्म आता सुटलेले ठीक आहे आता हे फॉर्म आल्यानंतर तुम्हाला यामध्ये सुरुवातीला एके घटकापासून आपण सुरुवात करूया ठीक आहे मुद्दा येतो तो म्हणजे तुम्हाला यामध्ये बरेच जण विचारत आहेत की बाबा शैक्षणिक अर्हता लागते पण टायपिंग सर्टिफिकेट सगळ्याच पदासाठी लागतं का म्हणजे उद्योग निरीक्षक हे नव्यानं पद जॉईन आलेलं आहे आता तर या उद्योग निरीक्षक साठी टायपिंग लागतं का तर नाही टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं लिपिक टवर्गकानी कर करहाय्यक या पदांसाठी तुम्हाला टंकलेखन अर्थ असणं आवश्यक आहे ओके कर सहाय्यकचा जर विचार केला तर मराठी तीस शब्दासाठी आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट याचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे लिपिक टंकलेखकाला पण तसंच आहे फक्त सहाय्यक आणि लिपिक टंक लेखक दो या दोनच पदासाठी या दोनच पदासाठी तुम्हाला काय आहे टायपिंग सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे मग तुम्ही म्हणाल बरेच जण की त्या टायपरायटर मशीनवर केलेलं की कॉम्प्युटर तर हे कॉम्प्युटर टायपिंग सुद्धा चालू शकते ह्याला या ठिकाणी बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग टा, टाय टायपिंग इंग्रजीत चाळीस शब्द प्रति मिनिट हर्थ म्हणून स्वीकारणारी आहे म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवरनं करा किंवा त्या टायप रायटर मशीनवरनं करा तर तुम्हाला ह्या टाइप सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरताय म्हणजे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या दोन्ही पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता हे इथं लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेटचा इश्यू कळाला की तुम्हाला काय करायचंय काय नाही यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता यामध्ये तुम्हाला काय लक्षात आहे तर उद्योग निरीक्षक हे जे पद आहे हे पद सोडून इतर सर्व पदा करता इतर सर्व पदाकरता म्हणजे तुम्हाला कर सहाय्यक लिपिक टंकलेखक त्यानंतर तुम्हाला यामध्ये आणखी पद येतं म्हणजे दुय्यम निरीक्षक राज उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक या सर्व पदासाठी तुम्हाला अहर्ता काय मान्यता मान्यतापात विद्यापीठाची पदवी असलं तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता फक्त उद्योग निरीक्षक वगळता म्हटले म्हणून उद्योग निरीक्षक गट क यासाठी तुम्हाला अर्हता काय असणार आहे तर तुम्हाला तुम्ही जर विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा अभियांत्रिकीमधील संविधानिक विद्यापीठाची कॉमांदिल आहे म्हणजे तुम्हाला विद्यापीठाची पदवी असू द्या तुमची तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होत आहे अभियांत्रिकीमधील फक्त दोन अभियांत्रिकी आहेत ना त्या वगळून दोन अभियांत्रिकी म्हणजे एकच आहे ते म्हणजे स्थापत्य अभिनंत अभियांत्रिकी आणि त्याच्यामध्ये संलग्न सगळा घटक असणारा तर ते सोडून म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून इतर इंजिनियर जे आहेत ना ते सुद्धा या गटक उद्योग षद पदासाठी पात्र आहेत तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे तुमचा डिप्लोमा पण त्या ठिकाणी अलाउड आहे हे सुद्धा पॉसिबल आहे किंवा विज्ञान विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी ती जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होते म्हणजे विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता फक्त अभियांत्रिकेमधला स्थापत्य अभियांत्रिकेचा जो मुद्दा आहे ना तो फक्त त्या ठिकाणी चर्चेचा विषय तो फक्त तिथं क्वालिफाय असणार नाही हे इथं लक्षात घ्या त्यानंतर जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत परंतु पदविका म्हणजे डिप्लोमाच्या वर्षाला अशा उमेदवारांनी पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी ते पात्र असतील का तर पात्र असतील परंतु तिथे एक अट आहे अट अशी आहे मुख्य परीक्षा करता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेसाठी जेव्हा त्यांना पाहिजे ना तोपर्यंत म्हणजे तो मुख्य परीक्षेची माहिती सादर करण्यापर्यंत त्यांची ती डिग्री उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे म्हणजे जेव्हा मुख्य परीक्षा असेल तोपर्यंत तुमची डिग्री सर्टिफिकेट किंवा तुम्ही ते पास असणं गरजेचं आहे जर ते असं नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं जाईल हे इथं लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे बेसिक गोष्टी या शैक्षणिक अर्थामधल्या आहेत आय होप आता हा घटक तुमच्या लक्षात आला असेल आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मी क्वालिफाय होतो की नाही उद्योग निरीक्षक साठी तुम्ही तुमचा सगळं माहिती भरा आणि चेक अवेबिलिटी म्हणून एमपीएसी मध्ये ऑप्शन येतो फॉर्म भरताना त्या ठिकाणी तुम्हाला ते कळून जाईल ठीक आहे आता याच्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे हे फॉर्म कधीपासून सादर करायचे तर बावीस डिसेंबरला दुपारपासून हे फॉर्म सुरू होतील ते अकरा जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बावीस डिसेंबर ते अकरा जानेवारी अर्ज सादर करण्याकरता तुमचं जे वेबसाईट आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता ओपन कॅटेगरीसाठी फी आहे तीनशे चौऱ्याण्णव कॅटेगरीसाठी फी आहे दोनशे चौऱ्याण्णव ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता तर नक्की भरा सर्वांनी गट कची ही जाहिरात आहे दुसरं महत्वाची म्हणजे एक स्पेशल अनाउन्समेंट आहे की जर तुम्हाला आता गट कची जाहिरात आहे गट तर तुम्हाला अभ्यास करताना लागणारा महत्वाचा कोर्स म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीचा कोर्स आपण घेऊन येतोय दोन भागामध्ये तो आपला कोर्स असणार आहे पहिला भाग जो आहे आपला तर तो दोन हजार ऑगस्ट दोन हजार वीस पासून दोन हजार एकवीस मधल्या सगळ्या घडामोडीवर आधारित असणारा पहिला भाग आहे त्याच्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर प्रश्न आहे तो ऑलरेडी कोर्स आपला लॉन्च झालाय आणि दुसरा भाग असणार आहे त्याच्यामध्ये तीनशे पंचवीस प्रश्न आहेत तो लवकरच आपल्या ऍपवर येतोय मग आपला कोर्स आपल्या ऍपवर तुम्हाला कसा पाहता येईल तर त्याच्यासाठी तुम्हाला गुगल प्लेस्टोर जायचं आहे गुगल वर गेल्यानंतर एमपीएसी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं सर्च करा एमपीएससी ट्रिक्स करा या लोगोचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचंय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपली या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या ऍपची लिंक देतो त्या ऍपवर लिंकवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही ते ऍप डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा टाइपची काहीतरी स्क्रीन ओपन होईल अशी स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला एक मेसेज दिसतोय बघा चालू घडामोडी दोन हजार एकवीस प्रश्नोत्तर कोर्स उपलब्ध झाला आहे या वर जर तुम्ही डायरेक्टली क्लिक केलं किंवा याच्यावर क्लिक करा नसेल तर इथं स्टोर ऑप्शन दिसतोय याच्यावर क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची स्क्रीन अशी येईल या ठिकाणी आपला जो कोर्स आहे तो दोनशे नव्याण्णव रुपये दाखवते पण ऍक्च्युअली कोर्स तुम्हाला जर बघायचं असेल तर तो दोनशे पंचावन्न रुपये मध्ये सध्या उपलब्ध आहे एक जानेवारीपर्यंत जर तुम्ही तो कोर्स लवकर लवकरात लवकर घेतला तर तुम्हाला दोनशे पंचावन्न रुपयापर्यंत पडेल नाहीतर तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये आणि वरचे सात रुपये चार म्हणजे तीनशे पाच रुपयेपर्यंत तुम्हाला तो कोर्स पडू शकतो या कोर्समध्ये कसा आहे तर प्रस्तावना चालू घडामोडीवर वेगवेगळ्या घटकाचे आपले जवळपास नऊ तासाचे ते व्हिडिओ आहेत टोटल एकोणीस व्हिडिओ नऊ तासामध्ये ते आपण अरेंज केलेत आणि कोर्सची फीडी पीडीएफ फाइल आहे एकशे सदोतीस पेजेस आहेत या चे तर तुम्हाला याच्यामध्ये प्रिंट काढायला सोयीस्कर जावं म्हणून त्याची रचना व्यवस्थितरित्या केली आहे हे पण इथं तुम्हाला पाहायला मिळेल मग हे केल्यानंतर तुम्हाला यामध्ये व्हिडिओचे मी स्क्रीनशॉट टाकलेले की कशा पद्धतीचे याच्यामध्ये व्हिडिओ असतील आणि काय असेल आता जेव्हा तुम्ही या पेजवर क्लिक कराल तर तुम्हाला असा विंडो दिसेल म्हणजे तुम्हाला पन्नास रुपयाचा डिस्काउंट आहे तो डिस्काउंट घेताना कसा घ्यायचा कारण दोनशे नव्याण्णव फी असली तरी पन्नास रुपये डिस्काउंट आहे तो घेता घेण्यासाठी काय करायचं या 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 ऑप्शनवर तुम्ही इथे जाऊन ह्या कोर्सवर क्लिक केलं की तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल मग अशी स्क्रीन दिसली तर ह्याला फक्त स्क्रोल करा वर वरच्या बाजूने ह्याला काय करा स्क्रोल करा म्हणजे असं वर त्याला वर ढकला असं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर असा टाईपचा विंडो दिसेल आणि अशा टाइपच्या विंडो मध्ये तुम्हाला एकूण फी म्हणेल तीनशे सहा तर लगेच पे करू नका ते करण्याऐवजी तुम्ही इथं फी ऑलचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला इथं तुम्हाला कुपन कोड ऑलरेडी अवेलेबल करून दिलेला आहे फी ऑलचा ऑप्शनवर क्लिक केलं तर हा कुपन कोड तिथं ओपन होईल त्याच्यावर फक्त अप्लाय म्हणा अप्लाय म्हटलं की तुमचे तीनशे सहा रुपये असणारी फी डायरेक्टली तिथं कुपन कोड अप्लाय झाला कासा मेसेज येईल आणि तुमची फी जाईल तुम्हाला दोनशे पंचावन्न रुपये चोपन्न पैशात म्हणजे हा संपूर्ण कोर्स नऊ तासाचा जवळपास आहे दोनशे पंचावन्न रुपये चोपन्न पैसे पैशामध्ये तुम्हाला तो त्या ठिकाणी खरेदी करता येईल आणि तो खरेदी केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जो पन्नास रुपये कुपन कोड आहे तो तुमचा गोसावी वन या नावानं त्या ठिकाणी कुपन कोड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर सिम्पल्स आहे तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोरवर जावा आणि हे ॲप डाउनलोड करा आणि याचा संधीचा लाभ घ्या लवकरच आपला दुसरा भाग चालू घडामोडीचा येतो या ॲपवर आणि त्याच्यामध्ये तीनशे पंचवीस प्रश्न आहेत आणि हे तीनशे पंचवीस प्रश्न तुम्हाला फक्त एकशे पंचावन्न रुपयामध्ये अवेलेबल होतील तर तुम्ही नक्की जॉईन करा आणि ह्या ॲपला आणि ह्या जाहिरात जे आहे याचा नक्की फायदा घ्या कारण दोन हजार बावीस हे वर्ष असं आहे की या वर्षामध्ये दोनदा गट बचिन गट कची परीक्षा होणार आहे तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा ओके थँक्यू